महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीची प्रायोजक आहे श्रीगणोबा डेव्हलपर्स. कोविड विषाणूची साखळी तोडण्यासाठी दुकानावर लावलेले निर्बंध गुरुवारपासून हटवण्यात आले. तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील तब्बल 5 ते 6 हजार घरांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. यामुळे विद्युत उपकरणे बंद पडले आहेत, तर काही ठिकाणी गुरांचे गोठे जमीनदोस्त झाले आहेत. शाळा महाविद्यालयाचे यांची नुकसानही झालं आहे. पावसाळा जवळ आल्याने शेतातील कामांना वेग येणार आहे. ह्या सर्व बाबी लक्षात घेता झालेल्या नुकसानीची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचं असल्याने जिल्हा प्रशासन रायगड जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह अन्य काही दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. गुरुवारी सकाळपासूनच किराणा भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन मटन मासळी विक्रेते, रास्त भाव दुकाने, दूध डेअरी, फॅब्रिकेशनची कामे करणाऱ्या आस्थापना, शेतीतील अवजारे, सिमेंट पत्री, ताडपत्री, विद्युत उपकरणे, हार्डवेअरची दुकाने आदी दुकानदारांना पूर्णवेळ सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे चक्रीवादळग्रस्त रायगडकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु हे सर्व सुरू असताना कोविड-19 प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील नागरिकांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्फत करण्यात आलं आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संदीप जाबडे, रायगड. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.